विधानसभा निवडणुकीतील पाणीपतानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर गेलेत. निवडणुकीतील पराभवाचं विश्लेषण तसंच आगामी काळातील वाटचाली संदर्भात ते शहरातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पुढचे 5 दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत राज पुण्यातच मुक्कामी असतील. राज यांच्या पुण्यातल्या राजमहाल या निवासस्थानी या मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांचा सिलसिला पार पाडला जाईल. विधानसभा निवडणुकांनंतर मनसेच्या पक्ष संघटनेला मरगळ आली आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांना हा पराभव पचवणं अवघड झालंय. अशा परिस्थितीत पक्षाला नवी उभारी देण्याचा राज यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे पक्षातील गटबाजी आणि पालिकेतल्या सभासदांची निष्क्रियता यांची या दौऱ्यात झाडाझडती घेणंही अपेक्षित आहे. दरम्यान पुण्यात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरुवातीला कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.